मी माझ्या प्लॅन मध्ये कोणाचीही मदत मागितली नव्हती. तुम्ही आपणहून मला मदत करायला तयार झालात हे विसरू नका. हो पण केलं तुमच्याच साठी ना. आणि पकडल्या जाऊन सुद्धा अलकवंशनी कुठेही तुमच्या नावाचा उल्लेख नाही केला. नाही उल्लेख केला नाही हे एका अर्थी बरंच झालं नाही का? नाही तर मलाही खूप गोष्टी बोलता आल्या असत्या. मी सांगितलं असतं कौशिला की मी तुझ्या घरातल्या लोकांची परीक्षा घेतेय आणि त्यात बरेच जण नापास झालेत. निलांबरा असं एकमेकांवर आरोप करून काहीही होणार नाही. आज जर मी अलकनंदांची बाजू घेतली असती तर कौशल्याला माझा संशय आला असता आणि तो संशय आपल्यासाठी घातक ठरला असता. आपल्याला वाटतेय तेवढी कौशल्य मूर्ख नाहीये. आपल्याला खूप जपून खेळावं लागणार आहे. हे असं रागाच्या भरात घाईघाईत काहीही करणं योग्य नाही. रिलॅक्स. काकडी खाणार? चांगली असते स्किन साठी. ओके. अनिलाजी आज चहा वरच मागून घेतला खाली खाण्या होती. आज सर्व पित्री अमावस्या आहे ना, त्यामुळे खाली गोंधळ सुरू असेल, तयारी सुरू असेल, म्हणून म्हंटल बरच शांतपणे प्या. बर साहेबांची. हो बाबा आणि मी गेलो होतो त्यांना भेटायला. काकासाहेब पण होते, पण आऊसाहेब त्यांच्या मतांवर खूपच ठाम आहेत. मला नाही वाटत ते आता आत्यासाहेबांना परत घरी येऊ देतील. अण्णासाहेबांच्या निधनानंतर मी पहिल्यांदाच आऊसाहेबांना इतकं ठाम बघितलं. पूर्वीचे आऊसाहेब परत आले, इतके दिवस त्या गप्प होत्या, आजूबाजूच्या लोकांची मनमानी सहन करत होत्या, पण मला नाही वाटत आता पुढे असंच होईल. पण यातनं काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना. खरं सांगू रे बा,